पंढरपूर पुणे पालखी महामार्गाचं काम ढिसाळगाईनं उरकलं जात आहे, निकृष्ट दर्जाचं होत आहे। याबाबत पंढरपूर लाईव्हनं वारंवार विशेष वृत्त प्रसिद्ध करत यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु याकडं प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेत्यांनी कानाडोळा केला। काही दिवसांपूर्वी या मार्गाची साईडपट्टी आणि दुभाजकावर जेव्हा मुरुमाऐवजी चक्क काळी माती टाकण्यात येऊ लागली तेव्हाही आम्ही यावर वृत्त प्रसिद्ध केलं होतं, परंतु याकडंही दुर्लक्ष केलं गेलं। परिणामी आम्ही व्यक्त केल्याप्रमाणे आज या मार्गावर वारकरी भाविकांची वाट अशा पद्धतीनं बिकट झालेली दिसून येत आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता की कशा प्रकारे येथे माती टाकल्यामुळं सर्वत्र चिखलाचा राडा पसरलाय। वारकरी भाविकांसाठी सर्व सुख सुविधा पुरवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध मार्गांनी प्रयत्न केले। याबाबत वारकरी भाविकांमधून समाधानही व्यक्त होत आहे, परंतु पंढरपूर पुणे पालखी महामार्गाचं कंत्राट घेतलेल्या संबंधित कंत्राटदाराने अशा पद्धतीनं या ठिकाणी केलेल्या निकृष्ट कामामुळे पंढरीत पाऊल टाकताच वारकरी भाविकांना अशा पद्धतीनं चिखल आणि घाणीतून वाट काढत तारेवरची कसरत करावी लागते। याची दखल आता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच घ्यावी आणि यासाठी जबाबदार असलेल्या सर्वांवरच योग्य ती कारवाई करावी, जेणेकरून पुढील काळात तरी शासनाने भरमसाठ निधी दिलेल्या कामात अशा पद्धतीनं हलगर्जीपणा कोणीही करणार नाही अशी भावना वारकरी भाविकांमधून व्यक्त होत आहे।